नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व अभ्यासत असताना युरोपामध्ये दुसरे महायुद्ध एकोणीसशे एकोणचाळीस साली सुरू झाले तर बालमित्रांनो तुम्हाला युद्ध माहीत आहे पण महायुद्ध म्हणजे काय तर महायुद्ध अशा युद्धाला म्हणतात की जगातले प्रमुख देश जेव्हा दोन गटामध्ये विभागून त्यांच्यामध्ये युद्ध होतं अशा प्रकारच्या युद्धाला महायुद्ध असे म्हणतात असंच महायुद्ध युरोपामध्ये एकोणीसशे एकोणचाळीस साली दोन गटामध्ये सुरू झालं आणि या युद्धामध्ये त्या ठिकाणी तत्कालीन इंग्लंडचे जे व्हॉइसराय होते लॉर्ड लिनलिथ गो यांनी भारतीयांची कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी संमती न घेता भारत हा इंग्लंडच्या बाजूने महायुद्धात उतरला याची घोषणा केली भारत हा इंग्लंडचा आधिपत्याखालील त्या ठिकाणी जे ब्रिटिशांची सत्ता आपल्या देशावर असल्यामुळे इंग्लंडच्या या व्हॉइसरायने भारत हा महायुद्धात सामील झाल्याची घोषणा केली मग त्यावेळेस राष्ट्रीय सभा ही जी आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करत होती या राष्ट्रीय सभेने इंग्लंडला त्या ठिकाणी पेचात पकडले कसे तर इंग्लंडने त्या ठिकाणी दावा केला होता की आपण जे हे दुसरं महायुद्ध लढत आहोत हे लोकशाहीच्या रक्षणासाठी युद्ध लढत आहोत असा इंग्लंडने दावा त्यावेळेस केला होता मग राष्ट्रीय सभेने ब्रिटिशांना म्हणजेच इंग्लंडच्या प्रमुखांना त्या ठिकाणी प्रश्न विचारला जर तुम्ही लोकशाहीसाठी हे महायुद्ध लढत असाल तर तुम्ही ताबडतोब त्या ठिकाणी भारताला स्वातंत्र्य दिलं पाहिजे कारण तुम्हाला लोकशाही मान्य आहे तर भारतावर तुम्ही राज्य करू शकत नाही आणि मग भारताला स्वातंत्र्याची मागणी त्या ठिकाणी राष्ट्रीय सभेने इंग्लंडकडे केली आणि इंग्लंडने मात्र ही मागणी फेटाळली नामंजूर केली मग त्यामुळे त्या ठिकाणी त्या राष्ट्रीय सभेने इंग्लंडच्या या म्हणजे धोरणाच्या विरोधात त्या ठिकाणी आपले जे प्रांतिक मंत्रिमंडळ होते आठ प्रांतामध्ये राष्ट्रीय सभेचे प्रांतिक मंडळे सत्तेत होते त्या सर्वांनी त्या ठिकाणी एक नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये राष्ट्रीय सभेच्या या प्रांतिक मंत्रिमंडळाने ब्रिटिशांचा निषेध म्हणून त्या ठिकाणी राजीनामे दिले अशा प्रकारे स्वातंत्र्य लढ्यापूर्वी घडत असलेल्या घडामोडींचा अभ्यास आपण करत आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी परत परत अभ्यासा आणि तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षेसाठी याचा उपयोग करून घ्या धन्यवाद